विविध वीज मागण्यांसाठी कर्नाटक मध्यप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सुवर्ण चौचवळ आंदोलन करून कामगार मंत्री संतोष लाड यांना निवेदन दिले. कामगार मंडळाच्या म्हणण्यानुसार मद्यपींसाठी कल्याण निधीची स्थापना करून वार्षिक उत्पन्नाचे 10% रक्कम कल्याण निधीत हस्तांतरित करण्यात यावी. मद्यप्रेमींसाठी कॉर्पोरेशन बोर्ड स्थापन करून इतर कर्जाची सोय करावी. घराची सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी आणि मद्य सेवनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख आणि विवाह सोहळ्यासाठी 2 लाख रुपये शासनाने द्यावेत. सरकारने दारूच्या किमती वाढवताना दारू असोसिएशनच्या सभासदांना विश्वासात घेऊन दरवाढ करावी व बार व रेस्टॉरंट मध्ये दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत. सरकारने दारूच्या बाटलीची MRP किंमत ठरवावी असा आदेश काढावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे. ಡಿಎಸ್ಪಿ ಬ್ಲಾಕ್ 180 ರೂಪಾಯಿ 225 ರೂಪಾಯಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಸರ್, ಬಹಳ ಅನ್ಯಾಯ ಆಯ್ತು. ಅಲ್ಲ ಅದನ್ನ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್? MRP ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಯಾವ್ದಾರು ಒಂದು ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾವ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀವಿ? ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕೇಳದಿಲ್ಲ ಸರ್. MRP ಹೌದು, ಒಂದು ನಿಷೇಧಿಸ್ಬೇಕು ನೋಡಿ ಸರ್. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು, ಅವ್ರ ಲೈಸೆನ್ಸ್ ರದ್ದು ಮಾಡಿ. ನಾನು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಸಚಿವರಿಗೂ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಸರ್. ಒಂದು ನಿಧಿನೂ ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್. ಆ ನಿಧಿ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಪ್ರಸ್ತಾವ, ಆರೋಗ್ಯ ಏನಾಗಿದೆ, ಆರೋಗ್ಯ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಒಬ್ಬ ಕುಡಿದು ಕುಡಿದು ಲಿವರ್ ಹೋಗುತ್ತೆ, 4-5 ಲಕ್ಷ ಅವ್ನ್ ಕಟ್ಟಕ್ ಆಗದೇ ಇಲ್ಲ ಸರ್. ಫಸ್ಟ್ ಇದೊಂದ್ ಸರ್ ಟೈಮ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಹುಡುಕ ನಾವು ಕೀಳು ಪದ ತೆಗಿಬೇಕು. कायद्याचे उल्लंघन करून मंदिरे आणि शाळांमध्ये बार सुरू करण्यात आले आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी आणि सरकारने दारूची दुकाने उघडताना योग्य जागा शोधली पाहिजे असे या दरम्यान सांगण्यात आले आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.